नाशिक महानगरपालिकेने कोरोनावर मात करण्यासाठी सम आणि विषम तारखांचा पर्याय हा व्यापाऱ्यांसमोर ठेवलेला आहे। मात्र ज्या ठिकाणी संपूर्ण मार्गे जे आहे त्या मध्यवर्ती भागात असलेल्या एमजी रोडवर आता आपण आहोत। माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर या सम आणि विषम तारखांचा पूर्णपणे फज्जा या ठिकाणी उडालेला आहे। नाशिक शहरात जवळपास 350 रुग्ण हे कोरोना बाधित आढळलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं ना सोशल डिस्टन्सिंग आहे ना व्यापाऱ्यांकडून या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर केला जातोय। खरं तर मालेगाव नंतर जो सगळ्यात जास्त कोरोनाचा हाहाकार झाला तो याच नाशिक शहरात झालेला आहे। आपण जर नाशिक शहराची जर संख्या बघितली जवळपास 350 रुग्ण हे नाशिक शहरात आहे। मात्र जिल्हा प्रशासनानं अत्यावश्यक सेवांना जे काही मुदत दिलेली आहे ते कुठंतरी बाजूला ठेवून ज्या अनावश्यक सेवा आहेत तिथेच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर कोरोनावर मात करण्यासाठी काल आयुक्तांच्या दालनामध्ये सर्वच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सम आणि विषम तारखांना खरं तर दुकानं चालू ठेवण्यात यावे अशा सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। मात्र कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्या आदेशाचं पालन होत नसल्याचं चित्र आता एमजी रोड आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता मोबाईल मार्केटमध्ये उभा आहे। अतिशय विचित्र पद्धतीने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते देखील स्वतःचा जीव तर धोक्यात घालत आहेत, परंतु इतरांच्या देखील जीवाला धोका होईल असं वर्तन या ठिकाणी करत आहेत। खरं तर प्रत्येकाने जे काही मास्क लावलेलं आहे ते ठीक आहे, परंतु सोशल डिस्टन्सचा फज्जा या ठिकाणी पूर्णपणे उडालेला आहे। आपण जर नाशिक जिल्ह्याची जर संख्या बघितली तर जवळपास 1400 पुढे म्हणजे 1500 उंबरठ्यावर नाशिक जिल्हा येऊन ठेपलेला आहे। नाशिक शहरात देखील 350 रुग्णांची नोंद या ठिकाणी झालेली आहे। परंतु एकच आहे की कोरोनावर प्रत्येकाने या कोरोनाच्या काळामध्ये सहकार्य केलं पाहिजे, परंतु नागरिक ज्या पद्धतीने घराबाहेर पडतायत ते देखील बघणं मोठं या ठिकाणी आश्चर्यकारक आहे। कारण की आपला जीव आपणच वाचवू शकतो। आपण जर घरात राहिलं किंवा ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी जर आपण बाहेर पडलं तर लवकरच या शहर जे आहे ते कोरोनामुक्त होईल। मात्र अशा पद्धतीने जर रोजच या ठिकाणी व्यवहार चालू राहिले तर कारवाई कशी होणार असा देखील प्रश्न आता अनुत्तरित राहिला आहे। उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक।